subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel. नमस्कार, मी रेखा शिंदे फ्रॉम रेखाज अबॅकस. आज आपणास अबॅकस या गणिती पद्धतीची माहिती सांगणार आहे. अबॅकसचा उपयोग हा बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी होतो. आता आपण जाणून घेऊया अबॅकस की संदर्भात. हे आहे अबॅकस किट. तुम्हाला याच पद्धतीने पण छोटेसे अबॅकस किट दिले जाते. अबॅकसची गणिते करण्यासाठी या किटची ओळख असणे फार गरजेचे आहे. चला तर मग ओळख करून घेऊया या किट संदर्भात. तर हे किट मध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम किट युज करताना आपण पेन्सिल कशी होल्ड करावी या संदर्भात माहिती घेऊया. पेन्सिल कधी, जर तुम्ही रायटी असाल, राईट हँडने लिहित असाल, तर तुम्ही पेन्सिल राईट हँड मध्ये धरावी. पेन्सिलचे टोक खाली असावे आणि हे दोन्ही पेन्सिलचे हे थंब आणि इंडेक्स फिंगर फ्री असावे, फ्री ठेवायचे. आता जर तुम्ही बघितलं तर हा किटचा किट समोर तुमच्या दिसत आहे. हे अप्पर बिट्स, याला अप्पर बिट्स म्हणतात, याला लोअर बिट्स म्हणतात आणि हा जो असतो तो डिवायडर. या वरच्या बिटची व्हॅल्यू वेगळी असते आणि हे जे खाली आहे त्या बिटची व्हॅल्यू वेगळी असते. तर आपण या बिटच्या व्हॅल्यू बद्दल पहिल्यांदा बघूया. अबॅकस शिकण्याच्या आधी, ऍडिशन सबट्रॅक्शन शिकण्याच्या आधी पहिल्यांदा अबॅकस काय आहे, अबॅकसचे बिट्स कोणते आहेत, कोणत्या बिट्सला काय व्हॅल्यू आहे ते आपण समजून घेऊया. आपण अबॅकस युज करताना पहिला हा जो थर्ड डॉट आहे, फर्स्ट सेकंड थर्ड डॉट, हा वापरला जातो. आणि याची जी व्हॅल्यू आहे, जसं आपण गणित शिकताना आपण पहिल्यांदा आपण 5, 25, 600 समजा हे 625 सम आहे, तर याची आपण वन्स प्लेस, टेन्स प्लेस आणि हंड्रेड प्लेस ही प्लेस व्हॅल्यू आहे. सेम आपण इथे दिस इज हा जो ब्लॅक कलरचा डॉट आहे, दिस इज वन्स प्लेस, दिस इज टेन्स प्लेस, दिस इज हंड्रेड प्लेस. वन्स, टेन्स, हंड्रेड. लेफ्ट साईडने आपण मॅथ्स मध्ये आपण जर बस जसं बघतो की वन्स, टेन्स, हंड्रेड, तसंच इथं ब्लॅक डॉट पासून वन्स, टेन्स, हंड्रेड. आता हे जे बिट्स आहेत याची व्हॅल्यू बघूया. की समजा मला वन हवा आहे तर आपण असा वन लिहितो. अबॅकस मध्ये हे वन कसं पेन्सिल होल्ड करायचे, पेन्सिल होल्ड करताना वर जेव्हा बिट्स अप करतो आपण त्यावेळेस थंबचा युज करायचा. दिस इज वन. नंतर आपण वन असं लिहितो, लाईक ह्या डिवायडरच्या खाली जो बिट्स आहे दिस इज वन. आता इफ आय वॉन्ट टू, वन टू, हाऊ टू राईट, वन टू, दिस इज टू. इफ आय वॉन्ट टू टेक थ्री, वन टू थ्री, सो वन टू थ्री. ऑलवेज रिमेंबर, आपण ज्यावेळेस थ्री घेतो, थ्री टेक्स अप, ही दिस इज ही थ्रीची व्हॅल्यू आहे, त्यावेळेस आपण थंब युज करायचा आहे, थंबच युज करायचा आहे. थ्री. नाउ दिस इज फोर, हाऊ टू राईट, वन टू थ्री फोर. आता हे फोर झाले. अरे आता आय वॉन्ट फाईव्ह, इथे वन टू थ्री फोर, इथे फाईव्ह तर नाही आहे, वेर इज फाईव्ह, दिस इज फाईव्ह. आता हा फाईव्ह, फाईव्हचा हा वरती आहे, वेन आय वॉन्ट फाईव्ह, त्यावेळेस फाईव्हची व्हॅल्यू आपण फाईव्हला या बिटला खाली घ्यायचं, त्यावेळेस तो हा फाईव्ह असतो, अदरवाईज दिस इज झिरो. हे बिट्स खाली आहेत, हे बिट्स वरती आहेत, देन इट इज झिरो. बट इफ आय टेक बिट्स फाईव्ह, दिस अपर बिट डाऊन, दिस व्हॅल्यू इज फाईव्ह. आता सिक्स, फाईव्ह, सिक्स, ज्यावेळेस मला फाईव्हला खाली घ्यायचं त्यावेळेस मी इंडेक्स फिंगर युज केलं. फाईव्ह, सिक्स, ऑलवेज होल्ड युअर पेन्सिल इन युअर हँड, दिस इज सिक्स. नाउ दिस इज सेवन, फाईव्ह, सिक्स, सेवन, फाईव्ह, सिक्स, सेवन. नाउ दिस इज एट, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट. फाईव्ह, सिक्स, सेवन, एट. नाउ फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन. फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन.
9 या बिट्स ची व्हॅल्यू मी तुम्हाला दिलेली आहे. 1 to 9 बद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. आता आपण पुढे बघूया 10 प्लस किंवा 10. अरे इथे 10 कॅन आय ऍड हियर 10? नो, इथे बिट्स संपले. सो आय कॅनॉट डू. सो 10 म्हणजे हा बिट. जसं आपण 2 5 25 लिहितो त्यावेळेस दिस इज 5 इज अ 1 प्लस 2 इज अ 10 प्लस. सेम हिअर इफ मला जर 10 ची व्हॅल्यू हवी तर दिस इज 10. तर ते कसं आहे ना, 1 आणि इथे काहीच नाही, दिस इज 10. वी कॅन से 1 0 10. वी कॅन से 1 0 10. देन वेअर इज 20 10 20? युझिंग लेफ्ट हँड, युझिंग लेफ्ट हँड 10 20. देन 30 10 20 30. दिस इज 30. 10 20 30. इथे काहीच नाही, सो विल टेक डॉट. दॅट्स इट. 30 30. नाव 40. दिस इज 40. 10 20 30 40. इथे काहीच नाही, सो विल टेक जस्ट ब्लँक विल टेक 40. आता 50. दिस इज 50. इथे काहीच नाही, सो this is 50. Like this only 60 60 0 60 70 50 60 70 70 0 70 80 50 60 70 80 50 60 70 80 80 we can say 8 0 80 ata 90 50 60 70 80 90 5 6 7 8 9 9 0 90 we can say. आता जसं मी तुम्हाला आता हे बीटची 1 to 90 ची ओळख करून दिली, दिस इज 1 to 90. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हटलं की मला मॅम मला 25, वेअर इज 25? सो यू नो व्हेरी वेल की 20 10 20 अँड दिस इज 5 25. इफ आय टेक 33, आय वॉन्ट 33. 33 कसं 30 10 20 30, दिस इज 3 33. How to take 10 20 30? Now 31 32 33, or you can say 3 3 33. If I want 45 45, so 10 20 30 40, and this is 5, so we can write here 45. If I want 67 50 60, now 7 5 6 7 67 50 60 67 67 89. How to do 89 50 60 70 80? This is 9. 50 60 70 80 5 85 86 87 88 89. तर आज आपण तुम्हाला 1 to 90 ची फक्त बिट्स ची व्हॅल्यू दिली आहे, व्हॅल्यूची ओळख करून दिली आहे. तर आय होप ती तुम्हाला ही 90 बद्दलची व्हॅल्यू कळली असावी. 99, इवन दो वी कॅन डू इट 99. दिस इज 50 60 70 80 90. दिस इज 95 96 97 99 98 99. तर 1 to 99 बिट्स बद्दल आपण आज ओळख दिली. आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये या बिट्सच्या मार्फत आपण ऍडिशन कशी करणार आहोत, ऍडिशन सबट्रॅक्शन, हे आपण पुढच्या सेशन मध्ये शिकणार आहोत. चला तर मग निरोप घेऊयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.